1 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार असून 18 जानेवारी पासून त्यांनी इशारा आंदोलन दिला आहे। मगरा रोहयो अंतर्गत कार्यरत सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक क्लर्क कम डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 18 जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे। सोमवारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहायक क्लार्क कम डाटा एंट्री ऑपरेटर संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूरच्या वतीने प्रशासनाला इशारा निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष अजिंक्य साखरे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड, जिल्हा सचिव विशाल कुंभार यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते। त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात। मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आकृतीमध्ये समायोजन करावं, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावं, योजनेतल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी, ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, मध्यप्रदेश शासनप्रमाणे वयाच्या 62 वर्षापर्यंत नोकरी करण्याची हमी द्यावी। आंदोलनाची दिशा काय आहे नेमकी पाहूयात। दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्रात एक दिवसीय संप पुकारण्यात येईल। मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 24/1/2023 पासून असहकार आंदोलन करून लेखणी आढावा सभा, अहवाल ऑनलाईनची कामे बंद करण्यात येतील आणि मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 1 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत संप देखील पुकारण्यात येईल।